वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांसाठी वे आलीच तर बुडावरती लाठ्या खाणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनो नमस्कार. मी निलेश दिलीप जगताप जेजुरी. राष्ट्रवादीतलं बंड चूक की बरोबर यात पडण्यापेक्षा आपला नेता एका रात्रीत दुसऱ्या पक्षात दुसऱ्या गटात जातो, पण यात भरटला जातो ना तो म्हणजे सामान्य कार्यकर्ता. आणि म्हणूनच विविध आंदोलनात मोर्चात ढुंगण सुजवून घेतलेल्या, लाठ्या काट्या खाल्लेल्या, एकमेकांच्या जन्माचं दुश्मन झालेल्या महाराष्ट्रातील सर्व पक्ष सामान्य कार्यकर्त्यांचं आता काय. आणि म्हणूनच आज त्याच विविध आंदोलनात जेलची हवा खाणाऱ्या, लाठ्या काट्या खाणाऱ्या सर्व पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांशी मला बोलायचं. काहींचा नेता मंत्री झाला म्हणून काही कार्यकर्ते खुश आहेत, तर काही कार्यकर्ते आपला पक्ष फुटला म्हणून नाराज आहेत. कुणी कुणाला चाणक्य म्हणून मिरवत आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडायचा, एखाद्याला समर्थन देण्याचा, विरोध करण्याचा अधिकार आहे. पण या सगळ्यात एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुमची काय किंमत आहे याचा पण जरा विचार व्हायलाच हवा. भावांनो, तुम्हाला माझा राग येईल, पण आज बोलणं गरजेचं आहे. एक वेळ या देशाचं या राज्याचं राजकारण सोपं असताय, अवघड असताय ते आमच्या गावाकडचं राजकारण. रंग बदलणारा प्राणी कोणता असं विचारलं तर उत्तर येतं सरडा. पण महाराष्ट्राच्या आजच्या राजकारणाची अवस्था पाहिली तर तो सरडा सुद्धा अक्षरशः लादेल, कारण त्या सरड्यापेक्षाही जास्त रंग बदलणारं कोण असेल तर या महाराष्ट्रातल्या विविध राजकीय पक्षांचे नेते मंडळी. एकमेकांविरुद्ध दिवसा आबा हेपाळणारे नेते मंडळी. आमच्यात मतभेद होते, मनभेद नव्हते, म्हणून एका रात्री तिकडचं तिकडं होतात ना, तेव्हा यात मरत असतो तो म्हणजे नेत्यांमागे झेंडा घेऊन बोंबलं धेणारा सर्वसामान्य कार्यकर्ता. राजकारणात कधीच कोणी एकमेकांचा कायमचा शत्रू किंवा कायमचा मित्र नसतो. नेत्यांसाठी भांडणाऱ्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांनो, तुमच्यापैकी किती कार्यकर्ते करोडपती आहेत? तुमच्यापैकी किती जणांकडे मर्सिडीज ऑडी बीएमडब्ल्यू कार आहे? तुमच्यापैकी किती जणांची पोरं परदेशात शिक्षण घेतात? तुमच्यापैकी किती जणांच्या पुढच्या सात पिढ्या भसून खातील एवढा पैसा तुमच्याकडे आहे? तुमच्यापैकी किती जणांच्या शैक्षणिक संस्था कॉलेज आहेत? तुमच्यापैकी किती जण वर्षातून दोन दोन तीन तीन वेळा परदेशात फिरायला जातात? तुमच्यापैकी किती जणांच्या नावांवरती नेत्यांनी कंपन्या कॉलेज दुकान उघडली आहेत? उत्तर येतं शून्य. आमच्या घरात खायचे वांदे आहेत, बायकोला वर्षभर एकदा वर्षातून एकदा फिरायला न्यायला आमच्याकडे पैसे नाहीत, पोटच्या लेकराला आम्हाला चांगलं शिक्षण देता येत नाही, नोकरी धंद्याचा तपास नाही. मात्र अशाही परिस्थितीत पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट घालून कमरेला फक्त स्कूटीच्या चाव्या लटकवण्याची लायकी असणाऱ्या तुम्हा आम्हाला नेमकाच कोणत्या भाषेत समजायचं? कार्यकर्ता म्हणजे खरकाटा चमच्यासारखा असतो, ज्याचं काम फक्त घास तोंडापर्यंत पोहोचवण्याचं काम असतं. कार्यकर्त्याच्या नशिबात फक्त खरकट होणं असतं. देशातली बेरोजगारी एक वेळ संपेल, पण या राजकारणात लागलेली ही दलिंद्री वृत्ती कधी संपणार नाही. हे राजकारणी सुद्धा कधी संपून देणार नाहीत, कारण राजकारण्यांच्या मागे फिरणारी हीच पोरं जर काम धंद्याला लागली ना, चांगली सेटल झाली, तर तोडफोड मारामाऱ्या कोण करणार? कोण रस्त्यावरती राडा करणार? कुणाच्या जीवावरती हे नेते कोलांटोळ्या मारणार? कुणाच्या जीवावरती दादा भाई साहेब म्हणून मिरवणार? तुम्ही बोंबलत मागे फिरलात तरच नेते मोठे होणार आहेत, सामान्य कार्यकर्ता नाही. ज्यांची रोजची दुकाने लाट्या खाऊन लाल होणाऱ्या तुमच्या ढुंगणांमुळे चालू आहेत, ते तुम्हाला कधीच चांगल्या मार्गाला काम धंद्याला लावणार नाहीत. पोरं हो, तुमच्या नेत्यांची पोरं सेटल आहेत, गरज आहे आता तुम्ही आम्ही सेटल होण्याची, आपल्या बापाचा आधार होण्याची. राजकारण वाईट आहे असं मी अजिबात म्हणणार नाही. राजकारणात चांगली माणसं सुद्धा गेली पाहिजेत. राजकारणात तुमच्या आमच्या सारख्या कष्टकऱ्यांची, गोरगरिबांची, शेतकऱ्यांची पोरं सुद्धा यशस्वी झाली पाहिजेत, महत्वाच्या पदांवरती बसली पाहिजेत. पण हे सगळं करताना लाट्या काट्या तोडफोड दगडफेक या सगळ्यापासून चार हात लांब राहा. ते शपथ घेतील मंत्रिपदाची, आपण शपथ घेऊ आता स्वाभिमानानं सांगण्याची. ते शपथ घेतील आमदारकीची, आपण शपथ घेऊ आई बापा आई बाप बायकोला दोन घास दुकानं देण्याची. ते शपथ घेतील त्यांच्या सात पिढ्यांच्या कल्याणासाठी, आपण शपथ घेऊ आपल्या लेकरांना चांगलं भविष्य, चांगलं शिक्षण, चांगलं आरोग्य देण्याची. आपला साहेब, आपल्या साहेबाची बायको भाई साहेब, साहेबाचं पोरगे दादासाहेब आणि साहेबाची पोरगी ताई साहेब, हे असंच चालत राहणार आहे. ज्या नेत्यानं तुम्हाला चांगल्या जॉबला लावलाय, ज्या नेत्यानं तुम्हाला टेंडर दिलाय, ठेका दिलाय, ज्या नेत्यानं तुम्हाला दोन रुपये कमवायचा मार्ग दाखवलाय, अशा कोणत्याही नेत्यासाठी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा. पक्षाचे विचार, तत्व, विकास, निष्ठा या सगळ्याची अलीकडे अक्षरशः माती झाली आहे. शेवट एकच लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या कुटुंबाचं पोट भरून शिल्लक काय उरत नाही ना, तोपर्यंत राजकारणाच्या नादी लागू नका. धन्यवाद.